गेल्या 15 मार्चला पुष्पक कॉलनी येथील 7 मजली इमारतीवरून उडी घेऊन 8व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. या घटनेत पोलिसांनी केलेल्या तपास कामावर आता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अतिसंवेदनशील प्रकरणात संबंधित पोलिसांनी हयगय केल्याने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह खोलापुरी गेट पोलीस निरीक्षक यांना खडे बोल सुनावलेत. आता पुन्हा याच घटनेवर चौकशीची पुन्हा फाईल उघडण्यात आली असून या प्रकरणात सत्यता काय आहे याचा लवकरच उलगडा होणार आहे. गेल्या 15 मार्चला बडनेरा मार्गावर असलेल्या एका शाळेत शिकणारी 13 वर्ष विद्यार्थिनी पुष्पक कॉलनी येथील 7 मजली इमारतीवर चढून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात खोलापुरी गेट पोलिसांनी केलेल्या तपास कामावर आता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अतिसंवेदनशील प्रकरणात पोलिसांनी करण्यात आलेल्या हयगय तपास कामावर नाराजी व्यक्त करून सहाय्यक पोलीस आयुक्त सह कोल्हापुरी गेट पोलीस निरीक्षक यांची कान उघडणी केली. 1 मार्चला शाळेला सुट्टी झाल्यावर 8वीत शिकणारी जानवी नामक विद्यार्थिनी सायकलने थेट पुष्पक कॉलनी गाठून येथील 7 मजली इमारतीवरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. या प्रकरणात आधी खोलापुरी गेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. नंतर तपास दरम्यान शाळेतील 3 शिक्षकांविरुद्ध विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास असा गुन्हा दाखल केला होता. आता याच घटनेची फाईल पुन्हा उघडण्यात आली असून घटनेमागे कोणती सत्यता आहे हे आता स्पष्ट होणार आहे.